नमस्कार। 11:30 बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर आज संसदेत होणार चर्चा। गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत उद्या मतदान, काल प्रचाराचा तोफा थंडावला। राज्यात 3 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघांसाठी मतदानाला शांततेत सुरुवात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची 195 उमेदवारांची यादी जाहीर। मित्रपक्षांसाठी सोडल्या 32 जागा। 90वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून डोंबिवलीत साहित्य दिंडीनं झाला प्रारंभ। भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पटकावलं जागतिक ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। संसदेच्या दोन्ही सदनांसमोर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आज लोकसभेत आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर चर्चा होणार आहे। कामकाजाला सुरुवात होताच तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना केलेल्या अटकेवरून या झालेल्या गदारोळामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। दरम्यान राज्यसभेत काल आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर झालेल्या चर्चेत काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट चलनाला आळा घालण्यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला। विरोधकांनी हा आरोप केला आहे। हा आरोप फेटून लावत देशाचा कायापालट होत असल्याचं सत्ताधारी पक्षानं म्हटलं आहे। गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। काल या दोन्ही राज्यातला प्रचार थंडावला। गोव्यात 40 जागांसाठी तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल। गोव्यात 251 उमेदवार रिंगणात आहेत तर 11,10,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे। पंजाबमध्ये अकाली दल, भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चुरस आहे। मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे। काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत। 11 मार्चला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत। राज्यातल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतदानाला प्रारंभ झाला। नागपूर, कोकण आणि औरंगाबाद विभागातून शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी 1 तर नाशिक आणि अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघांच्या प्रत्येकी 1 अशा 5 जागांसाठी मतदान सुरू आहे। अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात आज सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली। या मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात असून राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील भाजपातर्फे तर संजय खोडके काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत। अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा आणि अकोल्यातील 2,10,000 पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी आज शांततेत मतदान सुरू झाले। जिल्ह्यात 83,000 मतदार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातही शांततेत मतदानाला सुरुवात झाली। नंदुरबार या जिल्ह्यातल्या नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या 6 तालुक्यात 16 मतदान केंद्रांमध्ये मतदान होत आहे। मतपत्रिकेवर नोटाची सुविधाही आहे। नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ सुधीर तांबे, भाजपचे डॉ प्रकाश वसंतराव पाटील, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश देसले यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात आहेत। डॉ सुधीर तांबे विद्यमान आमदार असून तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या 195 जागा लढवणार आहे। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली। मुंबई मनपाच्या 227 जागांपैकी भाजपनं मित्रपक्षांसाठी 32 जागा सोडल्या आहेत। भाजपच्या यादीत 117 मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून महिलांनाही प्राधान्य देण्यात आलं आहे। या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातली युती संपुष्टात आली असून दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढवत आहेत। भाजपच्या यादीत अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना स्थान मिळाल्याचं दिसून येत आहे। किरीट सोमय्या यांचा मुलगा नील, महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ विनोद, आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश यांचा उमेदवार यादीत समावेश आहे। 90वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून डोंबिवलीत प्रारंभ होत आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी संमेलनाचं उद्घाटन होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संमेलनाध्यक्ष डॉ अक्षयकुमार काळे तसंच ज्येष्ठ हिंदी कवी विष्णू खरे हे देखील यावेळी उपस्थित असतील. दरम्यान आज सकाळी गणेश मंदिर ते साहित्य संमेलन नगरी अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. 10 वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. रांची ढेरे ग्रंथग्रामचं संमेलनाध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. विमुद्रीकरणानंतर देशातील बँकांकडे आलेला 14.5 लाख कोटी रुपयांचा निधी तसंच कर्जावरील घटलेले व्याजदर अशा अनेक सकारात्मक बाबींमधून मध्य साधत पायाभूत सुविधांना चालना देण्याचं कार्य यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलं असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ञ खासदार डॉ नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलं. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काल मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विश्लेषण कार्यक्रमात डॉ जाधव बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती, रेल्वे, ग्रामविकास या क्षेत्रांच्या विकासाला प्रामुख्यानं चालना देण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील अशी आशा डॉ जाधव यांनी व्यक्त केली. सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या प्रयत्नातून ठाणे जिल्ह्यातलं धसई हे गाव यशस्वीरित्या रोखरहित व्यवहार करणारं पहिलं गाव ठरलं आहे. या कार्यात सहकार्य करणाऱ्या कैलास घोलप, अशोक घोलप, स्वप्नील पाटकर आदी कार्यकर्त्यांना यावेळी डॉ नरेंद्र जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. खासदार भरतकुमार राऊत, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी यावेळी उपस्थित होते. प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही यावेळी झाला. गेली 4 वर्ष स्मारकाच्या वतीनं अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रम सादर केला जातो. विमुद्रीकरणानंतर देशभरातल्या जवळपास 18 लाख लोकांनी 4,17,000 कोटींच्या ठेवी जमा केल्या असून काल 13 लाख खात्यांकडून ठेवींचा तपशील जाणून घेण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ईमेल आणि एसएमएस पाठवले असल्याची माहिती सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली. आज आणखी 5 लाख लोकांना नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. ऑपरेशन क्लीन मनी अर्थात स्वच्छ धन अभियानाला सीबीडीटीनं प्रारंभ केला आहे. खात्यांमध्ये जमा झालेल्या संशयित ठेवींविषयी प्राप्तिकर खात्यानं आता चौकशी सुरू केली आहे. विमुद्रीकरणानंतर 500 आणि 1,000 च्या नोटा जमा करून किती प्रमाणावर कर चुकवेगिरी केली हे आता या मोहिमेत उघड होणार आहे. तसंच अशा लोकांकडून कर वसूल करता येणार असल्याचंही चंद्रा यांनी सांगितलं. राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जाणार असली तरी राजकीय पक्षांना दरवर्षी डिसेंबरपर्यंत लेखापरीक्षण करून प्राप्तिकर विवरण जमा करावं लागणार आहे अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी काल दिली. प्राप्तिकर विवरणपत्र जमा केलं गेलं नाही तर राजकीय पक्षांना प्राप्तिकरात दिली जाणारी सवलत रद्द केली जाणार आहे. यासंदर्भात वित्त विधेयकाच्या माध्यमातून जनप्रतिनिधित्व कायद्यात सुदुरुस्ती करण्यात येणार असल्याचंही अढिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. निवडणूक रोखे बँकांमार्फत जारी करण्यासंबंधीची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असून मार्चपर्यंत या योजनेनुसार कार्य करण्याचे दिशानिर्देश देण्यात आल्याचं अढिया यांनी सांगितलं. महाड इथल्या रायगड मिलिटरी स्कूलला बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेनं सील ठोकला आहे. स्कूलच्या संचालक मंडळानं स्कूल तारण ठेवून कर्ज घेतलं होतं मात्र ते न फेडल्यामुळे 15 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेनं स्कूलवर बंदी आणली आहे. मात्र संस्थेच्या संचालकांवर कोणतेही गुन्हे बँकेनं दाखल केलेले नाहीत. क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांचं स्मारक असलेली ही लष्करी शाळा गेल्या 7 वर्षांपासून बंद आहे. राज्य शासनानं यात लक्ष घालून लवकरात लवकर स्कूल परत सुरू करावी अशी मागणी केली जाते. 15 कोटी रुपयाचं लोन आहे आणि त्याच्यामुळं या संस्थेवरती जप्ती आणले बँकेने आणि या संस्थेची वाताहत झालेली आहे. रायगड मिलिटरी स्कूलचं जे भग्नावस्था झालेली आहे त्याला संपूर्णपणे संचालक मंडळ जबाबदार आहे. उशिरा इथे भूखंड मिळाल्यानंतर उशिराची शाळा बांधण्यासाठी रायगड मिलिटरी स्कूलच्या ट्रस्टीनी 4.5 कोटी रुपये कर्ज घेतलं होतं आणि 4.5 कोटीचं कर्ज आज 15 कोटीवर थकल्यानंतर आज तक त्यांनी कुठलीही कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक ऑफ इंडिया महाड शाखेने त्यांच्यावरती जप्तीची कारवाई केली आहे. रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मनरेगा योजनेचा आढावा घेण्यात आला.
सिंचन विहिरींच्या कामांना गती देण्यात यावी तसंच मजुरांना तातडीनं रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं या प्रक्रियेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश रावल यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मनरेगा योजनेअंतर्गत सध्या चालू असलेली कामं आणि पुढल्या कामांचं नियोजन याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. मनरेगामधून 1,11,000 सिंचन विहिरी बांधण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. यापैकी सुमारे 20,000 विहिरींची बांधकामं पूर्ण झाली असून 68,000 विहिरींची कामं सुरू आहेत. यातून सुमारे 2.5 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल. मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कल्पवृक्ष फळबाग लागवड योजनेचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. कष्टकरांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं असून शेतकऱ्याचा 7-12 कोरा करण्यामध्ये सरकार कुचराई करत असल्याचा आरोप हमाल पंचायतचे राज्याचे अध्यक्ष डॉ बाबा आढाव यांनी केला आहे. हमाल माथाडी महिला आणि आदिवासी कामगार परिषदेत ते काल धुळ्यामध्ये बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. मध्यम वर्गाला 3 लाख रुपयांपर्यंत प्राप्तीकरातून सूट देणारं सरकार कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही करत नाही. विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांसह कामगारही भरडला गेल्याचं सांगून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरवर्षी 2 फेब्रुवारी दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. जीवसृष्टीकरता पाणथळ आवश्यक असून त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याचं मत मॅग्सेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पाणथळांची उपयोगिता यावरच्या चर्चासत्रात बोलत होते. पाणथळांसाठी चळवळ उभी राहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. त्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. अतिक्रमणामुळे जीवसृष्टी धोक्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर 1971 पासून जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो. पाणथळ वाचवण्यासाठी व्याख्यानं चर्चासत्र यासारख्या जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम बहुल 7 देशातल्या प्रवाशांना अमेरिकेत प्रवेशबंदी जारी केल्यामुळे काळजी आणि संताप व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हा काही चांगला मार्ग असू शकत नाही असं स्पष्ट मत संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केलं असून ही बंदी रद्द करण्यात यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. विशिष्ट देशातल्या प्रवाशांना प्रवेशबंदी केल्यामुळे अमेरिका अथवा इतर कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा प्रश्न संपुष्टात येऊ शकत नाही तसंच दहशतवादी कारवायांना आळा बसू शकत नाही. तेव्हा अमेरिकेनं ही बंदी शक्य तितक्या लवकर उठवावी असं गुटेरस यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेनं इराण, इराक, लिबिया, सुदान, येमेन, सीरिया आणि सोमालिया या देशातल्या निर्वासितांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. त्यावर जगभरातून टीका होतीय. मानखुर्द इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीत आज सकाळी सुलभ शौचालय इमारतीचं छत कोसळून 3 व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंढरपूरमधल्या माघवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या दिंड्या काल मार्गस्थ झाल्या. टाळ मृदुंगांचा, हरिनामाचा गजर, माऊली माऊलीचा जयघोष अशा उत्साही वातावरणात या दिंड्या रवाना झाल्या. या वारीतलं पहिलं गोल रिंगण काल सोलापूर शहरातल्या पार्क मैदानावर पार पडलं. माऊलींच्या मानाच्या अश्वाचं पूजन झाल्यानंतर झेंडेवाले, टाळकरी, तुळशीधारी, वीणाधारी, चोपदार अशा वारकऱ्यांनी पळत रिंगण पूर्ण केलं. पंढरीत दरवर्षी 4 मोठ्या वाऱ्या भरतात. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघवारी एकादशीला होते. माघवारी ही सोलापूर जिल्ह्याची वारी म्हणून प्रसिद्ध असून या वारीला मोठी परंपरा आहे. 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या 40 दिंड्या रवाना झाल्या आहेत. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशननं जारी केलेल्या ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. 8 स्पर्धांमधून लक्ष्यनं 16,903 गुणांची कमाई केली. 15 वर्षांचा लक्ष्य सेन हा जागतिक पातळीवर अव्वल स्थान पटकावणारा उत्तराखंडमधला पहिला बॅडमिंटनपटू आहे. भारत न्यूझीलंड दरम्यान आशिया ओशियाना गटातील डेव्हिस चषक स्पर्धा सामन्यांना आजपासून पुण्यात सुरुवात होतीय. बालेवाडीच्या
शिवछत्रपती क्रीडानगरीत काल राज्यपाल जे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील सामन्यांची सोडत काढण्यात आली. भारताचा वर्ल्ड टेनिसपटू लिएंडर पेसला या स्पर्धेत दुहेरीत जागतिक विक्रम साकारण्याची संधी आहे. पेसची ही 50वी डेव्हिस चषक लढत असून डेव्हिस चषक दुहेरीत पेसनं आतापर्यंत 42 विजय मिळवले आहेत. या स्पर्धेतला सामना जिंकून दुहेरीत सर्वाधिक सामने जिंकणारा टेनिसपटू बनण्याची संधी पेस पुढे आहे. या लढतीत भारताचं पारडं जड असून आतापर्यंत न्यूझीलंड सोबत झालेल्या लढतींमध्ये भारतानं 5-3 असं वर्चस्व राखलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या T20 क्रमवारीत भारतीय संघानं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकल्यामुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. कसोटी क्रमवारीत विराट दुसऱ्या स्थानावर असून एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये पहिल्या 5 फलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. जसप्रीत बुमराहनं गोलंदाजांमध्ये आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. आर अश्विन 8 क्रमांकावर तर आशिष नेहरा 24व्या स्थानावर आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर आज लोकसभेत होणार चर्चा. गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत उद्या मतदान. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. राज्यात 3 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघांसाठी मतदानाला शांततेत सुरुवात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची 195 उमेदवारांची यादी जाहीर. मित्रपक्षांसाठी सोडल्या 32 जागा. 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून डोंबिवलीत साहित्य दिंडीनं झाला प्रारंभ. आणि भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पटकावलं जागतिक ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.